श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. दिनांक 7 सप्टेंबरला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि जन्माष्टमीचा उत्सव जो आहे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो. मथुरा वृंदावनमध्ये तर आधीपासूनच त्याची तयारी केली जाते. 6 सप्टेंबरला जे आहे कृष्ण पक्षाच्या अष्टमीला जे आहे रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म झाला होता आणि ह्याच वेळी जे तुम्हाला मोरपंखाचे मी काही उपाय सांगणार एवढे प्रभावी उपाय आहे त्याच्यामुळे जे आहे तुमचे हट्टी मुलं असतील अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नसेल पतीची प्रगती होईल आणि घराची सुद्धा प्रगती होईल ह्या छोट्या छोट्या उपायाने अचूक आणि असे हे उपाय आहेत. कारण ज्योतिषशास्त्राबरोबर वास्तुशास्त्रामध्ये पण मोरपंखाला खूपच महत्त्व दिलेलं आहे. मोरपंख हे फक्त श्रीकृष्णालाच पसंद नाही आहे, माता लक्ष्मी, माता सरस्वती, भगवान इंद्र, भगवान कार्तिके आणि गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे हे मोरपंख. तर चला जाणून घेऊया हा मोरपंखाचे काय आपल्याला उपाय करायचे आहेत जन्माष्टमीच्या दिवशी. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन पण प्रेस करा. सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला मी सांगणार, तुमच्या घरामध्ये जर वास्तू दोष झाला असेल तर वास्तू दोषामध्ये काय होतं घरामध्ये सारखी कटकटी होतात, भांडणं होतात, तर ह्याच्याकरता तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी काय करायचं, तुम्हाला 8 मोरपंख घ्यायचे. 8 मोरपंखांना पांढऱ्या धाग्याने तुम्हाला बांधायचं आहे आणि ओम सोमाय नम ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आणि घरातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ती जी मोरपंख आहेत ती ठेवून द्यायचं असं म्हटलं जातं. असं केल्यामुळे जे वास्तू संबंधित जे पण दोष आहेत ते त्याचं निवारण होतं. तुमची मुलं खूप हट्टी आहेत, काही केल्याने ऐकत नाही आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मोरपंखाचा मोरपंखापासून पंखा मिळतो, तो तुम्हाला बाजारात रेडी पण मिळतो, नाही असेल तर तुम्ही ती थोडी पंख एकत्र करून त्याचा पंखा बनवा आणि त्याने मुलांना तुम्हाला हवा दिल्याने ती शांत होतात आणि त्यांचा हट्टीपणा कमी होण्यामध्ये मदत होते असं म्हटलं जातं. जर तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी 1 मोरपंख जे आहे तुमच्या मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवा. असं केल्याने सुद्धा त्यांचा अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्ही 1 मोराचा पंख तरी नक्की लावा. असं केल्यामुळे जे आहे कोणत्याही वाईट प्रकारची वाईट शक्ती, वाईट गोष्ट आपल्या घरामध्ये कोणाची नजर काही आपल्या घरावर लागत नाही. तर ह्या जन्माष्टमीला किमान 1 मोरपंख तरी जरी तुमच्या मुख्य दरवाजावर नक्की लावा. खूप छोटे छोटे उपाय आहेत पण त्याचा जो प्रभाव आहे तो खूप मोठा आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपलं अख्खं जीवन बदलून टाकतात. आपल्या मुलांची प्रगती होईल, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष होणार नाही. त्याच्याचमुळे जे आपल्या घरामध्ये भरभराट होईल, जिकडे वास्तुदोष नसतो घर पवित्र होतं, तिकडे माता महालक्ष्मीचं आगमन होतं आणि जिथे माता महालक्ष्मी असेल तिकडे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता नसते. म्हणून छोटासा उपाय पण ह्या जन्माष्टमीला प्रत्येक जणाने करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे सगळ्यांना याचा लाभ होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.